जय महाराष्ट्र. मी आशुतोष पाटील. खाकी वर्दी आपण सर्वच त्याचा मान ठेवतो. आपल्या सुरक्षेची जबाबदारी खाकी वर्दी अर्थात पोलिसांवर असते. पण या खाकीची सुरक्षा ऐरणीवर आले का असा प्रश्न पडतोय. मीरा रोड मध्ये 3 पोलिसांना नशेत बेधुंड असणाऱ्या 14 जणांनी डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका इमारतीत पहाटेपर्यंत चाललेल्या मद्यधुंद पार्टीची तक्रार आल्यामुळे तिथे गेलेल्या पोलिसांसोबतच हा प्रकार घडला आहे. पोलिसांचा मोठा ताफा आला. दंगल नियंत्रण पथक आल्यानंतर या पोलिसांची सुटका करण्यात आली आणि त्या 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. ही धक्कादायक घटना घडली मीरा रोडच्या पूनम गार्डन सोसायटीमध्ये. मीरा रोडच्या पूनम गार्डन भागात समृद्धी इमारतीमधल्या B600 दिन क्रमांकाच्या सदनिकेत मोठमोठ्यानं आरडाओरड सुरू होती. तशी तक्रार पहाटे 5 सुमारास ठाणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षात आली. तक्रार मिळताच पोलीस ठाण्याचे 3 पोलीस कर्मचारी त्या सदनिकेवर गेले. तर बघून त्यांना धक्का बसला. हुक्क्याचा धुरा आणि मद्यधुंद अवस्थेत या युवकांचा धिंगाणा सुरू होता. तक्रार आल्यामुळे साहजिकच पोलिसांनी हा गोंधळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यावर नशेत असलेल्या 14 जणांनी पोलिसांनाच डांबून ठेवलं, धक्काबुक्की केली, मारहाण केली असा देखील आरोप आहे. एकानंतर पोलिसाचा मोबाईलही काढून घेतला. या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणांना आपण काय करतोय याचं भान नव्हतं. या फ्लॅटच्या शेजाऱ्यांची बातचीत केले जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी जयराज राजेवडे यांनी. ऐका ते काय म्हणतात. पूर्वीच्या पूनम गार्डन मधील समृद्धी अपार्टमेंट D603 मध्ये काल जो काही प्रकार घडला, जो काही धिंगाणा झाला आणि एकंदरीत पोलिसांना सुद्धा यामध्ये मारहाण झालेला एक प्रश्न समोर सामोर आला आहे. आपल्या सोबत आहे त्या 603 समोर असलेला फ्लॅट जे प्रत्यक्ष दर्शी होते त्या फ्लॅट मध्ये समोर राहणार ज्यांना नहा कसा त्रास सहन करावा लागला आणि ते प्रत्यक्ष दर्शी आपल्या सोबत आहे. मॅडम काय सांगेल एकंदरीत, काय पूर्ण काल रात्री प्रकार सुरू होता, काय सांगेल एकंदरीत पोलिसांना ज्या प्रकारे वागणूक भेटली आणि त्यांना डांबून ठेवण्यात आलं आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना मारहाण सुद्धा करण्यात आलं, थोडीशी काय सांगत आहे. म्हणजे आम्ही बघितलं नुसतं, आधी आम्ही दार पासून बघत होते, सगळे लोक आले होते, पोलीस त्यांना म्हणत होते, पण त्यांनी पोलिसांना आतमध्ये ठेवलं होतं, दार लॉक केलं होतं. मग पोलीस काय करणार, मग आम्ही गेले, दार उघडलं, त्यांना सांगितलं, पण त्यांनी काही दार उघडलं नाही. नंतर ते परत बाहेर आले, 4 माणसांनी पोलिसांना धरून ठेवले होते. नंतर त्या भडकले, काहीतरी झालं आणि दुसऱ्या पोलिसांनी पूर्ण डिव्हिजनला बोलवले आणि सांगितलं. नंतर सगळे पोलीस आले, त्यांना अरेस्ट केलं आणि पुढच्या सगळं झालं. एकंदरीत ही पार्टी कधीपासून सुरू होती आणि तक्रार तुम्ही केली होती का, पोलिसांनी फोन केला होता का त्यावेळेस? नाही, म्हणजे 3 वाजतापर्यंत आम्हाला, म्हणजे रात्री 3 पासून आवाज सुरू झाला होता आणि 4:30 पर्यंत आवाज होतच होता. नंतर 5 पर्यंत पोलीस आले आणि आम्ही बघितलं काय झालं. आधी आम्ही P4 पासून बघत होता, नंतर आम्ही दार उघडलं कारण खूप मोठा आवाज, खूपच झाला हे सगळं आणि पोलीसमॅनला पण धरून ठेवलं होतं. म्हणून आम्ही नंतर बघितलं आणि प्रयत्न केला पण काही करू शकले नाही. नंतर पोलिसांनी आपले स्टेप्स घेतले. ही जी लोक होती ह्याच कुठल्या परिसरामध्ये राहणार होती, कुठल्या सोसायटीमध्ये मित्र मैत्रिणी होते का, कोणते बाहेरून आले होते? थोडे सोसायटी वाले होते आणि बाकी लोक बाहेरचे होते, आम्ही सगळ्यांना ओळखत नाही. आपल्यासोबत एक काकी सुद्धा आपण त्यांना विचारू. काकी मला काय सांगाल तुम्ही, का अशा प्रकारे जर पोलीस जर सहकार्य करायला एखाद्या नागरिकांना येत आहेत पण पोलिसांना अशा प्रकारे वागणूक भेटते, तुम्हाला कुठपर्यंत वाटतं का? तुम्ही वरिष्ठ नागरिक आहात, तुम्हाला काय वाटतं? जर नागरिकांनी चालू पोलीस लोक सुमला चालू नुसता जो म्हणते म्हणून, म्हणजे आपण काय शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना की तुम्ही रिस्पेक्ट करा. आता पोलीस पर्यंत पोलीस आले, त्यांना चिडवायचं, त्यांना काहीतरी बोलायचं, त्यांना मारायचं, अशी हिंमत कशापासून, म्हणजे एज्युकेशनच असं होणं पाहिजे की तुम्ही लहान मुलांना पण शिकवा की रिस्पेक्ट पोलीस मॅन बिकॉज दे आर फॉर आर प्रोटेक्शन. सुरक्षा रक्षकाला अशा प्रकारे सामान्य नागरिक बरोबर आम्ही सेफ नाही. पोलिसांना मारा, आम्ही कसं काय जाणार पुढे? पोलीस पर्यंत डर नाही, देन हाऊ कॅन वी गो. प्लीज पोलीस मी जयराज जोडे, जय महाराष्ट्र न्यूज. जयराज, अतिशय गंभीर घटना आहे की एका इमारतीमध्ये, रहिवासी इमारतीमध्ये अशा प्रकारे पार्टी सुरू होती, धिंगाणा सुरू होता आणि जेव्हा शेजार पाजारच्यांना हा त्रास असह्य झाला
पोलीस नियंत्रण कक्षाला कळलं गेलं त्यावेळेस जेव्हा पोलिसांनी यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा या नशेत असलेल्या तरुणांना भान नव्हतं, पोलिसांनाच डांबून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ निरीक्षक वसंत लब्बे यांच्याशी संपर्क साधून त्यांना डांबून ठेवल्याचं आणि मारहाण झाल्याचं कळवलं तेव्हा लब्बे यांनी त्वरित नयानगर आणि जवळच्या पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस बळ या ठिकाणी मागवण्यात आलं आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्या डांबून ठेवलेल्या पोलिसांची सुटका करण्यात आली. दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी आणण्यात आलं. यावरून देखील आपल्याला कल्पना येऊ शकते की कशा प्रकारे स्थिती हाताबाहेर जात होती आणि मग पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांना त्यांनी अटकाव करा, पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना त्यांनी धक्काबुक्की केली, मारपीट केली आणि पोलिसांचे त्यांनी सांगितलं पोलिसांना की पोलिसांनी सांगितलं त्यांना की तुम्ही आवाज करू नका, तुम्ही शांतपणे राहा. पण पोलिसांचा हा कुठलाच आदेश न पाळता त्यांना पोलिसांना त्यांनी मारहाण केली. त्यानंतर जादा कुमक पोलिसांची बोलवल्यानंतर सर्व पोलिसांना जे काही नशेमध्ये लोक होते त्यांना आपण ताब्यात घेतले, त्यांचे मेडिकल पण केले. स्पॉटवरती पण आपल्याला हुक्का दारू सारखे त्यांच्याकडनं वस्तू पण आपल्याला मिळालेल्या आहेत. 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यातल्या 2 महिलांचा पण त्यात समावेश आहे. पार्टी सुरू असताना हुक्का मद्यसेवन चालू होतं त्यामुळेच ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आता गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे पण हा प्रकार अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जर खाकीवर हल्ला होत असेल तर तो महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. बातमी आणि बरस काहीमध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारची बातमी आम्ही घेऊन येतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका.